कीटोन्स, ठीक आहे ना. म्हणजे जे कीटोन्स आहे त्यांना आपण आय यू पी एस सी सिस्टीममध्ये कसं नाव देतो, सर्वात आधी किटोनमध्ये सी डबल बॉन्ड ओ हा फंक्शनल ग्रुप असते, है ना. किटोन म्हणजे काय असते, सी डबल बॉन्ड ओ, किंवा याला असंही लिहू शकता सी ओ, ठीक आहे. हा काय आहे, किटोन आहे, सी ओ याला म्हणतो आपण किटोन. आणि याच्या दोन्ही साईडला काय असते, आर म्हणजे काय, अल्किल ग्रुप. इथं पण लिहू शकता तुम्ही आर म्हणजे काय, अल्किल ग्रुप म्हणजेच काय, कार्बन, ठीक आहे. तर किटोनचा जनरल फॉर्म्युला काय असते, आर सी डबल बॉन्ड ओ आर, ठीक आहे. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे, सी डबल बॉन्ड ओ. तुम्हाला जर सी डबल बॉन्ड ओ दिसलं तर याचा अर्थ काय असते, किटोन असते. मग आता किटोनला आय यू पी एस सी सिस्टीममध्ये नाव द्यायचं असेल तर करायचं काय आहे तुम्हाला, तर सर्वात आधी लिहायचा अल्केन. काय लिहायचं आहे, अल्केन. मग करायचं काय, अल्केनमधला ई काढायचा आणि ई काढून काय लावायचं आहे तुम्हाला, ओ यनी, ठीक आहे. ई काढून काय लावायचं आहे, ओ यनी, म्हणजे नाव काय होणार, अल्कॅनोन. काय होणार नाव, अल्कॅनोन. मग आता नाव कसं देतो मी बघा, तर माझ्याकडे आहे सी डबल बॉन्ड ओ आणि याच्या दोन्ही साईडला काय लावतो मी, कार्बन कार्बन. दुसरी केस काय घेतो पहा, सी डबल बॉन्ड ओ याच्या एका साईडला एक कार्बन लावतो, दुसऱ्या साईडला दोन कार्बन लावतो, ठीक आहे. पुढची केस काय घेतो पहा, सी डबल बॉन्ड ओ याच्या दोन्ही साईडला दोन दोन कार्बन लावतो, ठीक आहे. याच्या दोन्ही साईडला काय केले, दोन दोन कार्बन लावतो. त्याच्या पुढची केस काय घेतो, सी डबल बॉन्ड ओ एका साईडला एक कार्बन लावतो आणि दुसऱ्या साईडला तीन कार्बन लावतो, ठीक आहे. मग आता हायड्रोजन ॲडजस्ट करतो, तीन 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 दोन तीन, ठीक आहे. हायड्रोजन हे तुम्हाला ॲडजस्ट करता आले पाहिजे, ठीक आहे. आणि ते ॲडजस्ट कसे करायचे ते मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर त्या आधीच्या व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल हायड्रोजन कसे ॲडजस्ट करायचे. तर मग आता याला नाव द्यायचं, कसं देणार बघा. कार्बनची संख्या बघा किती आहे, तीन. मग तीन कार्बनचा काय असते, प्रॉप. त्यानंतर कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल, म्हणजे काय येणार, ए यनी. आणि हा सी डबल बॉन्ड ओ आहे, म्हणजे कोण आहे, किटोन. मग ई काढायचा आणि काय लावायचा, ओ एन ई, ठीक आहे. ई काढून काय लावायचा, ओ एन ई, म्हणजे नाव काय झालं, प्रोपॅनोन, ठीक आहे. नंतर हा इथं कार्बनची संख्या पहा किती आहे, चार. मग चार कार्बनचा काय येणार, ब्यूट, ठीक आहे. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे, सिंगल, म्हणजे काय येणार, ए एन ई. आणि करायचं काय आहे, ई काढायचा आणि इथं सी डबल बॉन्ड ओ आहे, म्हणजे काय लावायचा, ओ एन ई, म्हणजे काय झाला, ब्यूटॅनोन, ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला सी डबल बॉन्ड ओची पोझिशन द्यायचं काम नाही, ठीक आहे, म्हणजे ब्युटॅनोनपर्यंत. पण आता हा पाच कार्बनचा आहे, तर पाच कार्बनमध्ये दोन केसेस पॉसिबल आहेत. इकडे पहा, हे कार्बनची संख्या पाच आहे, इथं कार्बनची संख्या किती आहे, पाच आहे. पण फरक काय, हा सी डबल बॉन्ड ओ कितव्या कार्बनवर आहे, पहिला दुसरा तिसरा, पहिला दुसरा तिसरा, म्हणजे तिसऱ्या कार्बनवर आहे. आणि याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा, पहिला दुसरा, म्हणजे इथं दुसऱ्या कार्बनवर आहे, ठीक आहे. कमीत कमी नंबर ज्या साईडनं येते त्या साईडनं मोजायचं. मग अशा वेळेस काय करावं लागेल, तुम्हाला याला नंबरिंग करावी लागेल, म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. आणि इथं या साईडनं नंबरिंग करणार, कारण सी डबल बॉन्ड ओला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे, दुसरा तिसरा चौथा पाचवा. मग नाव कसं येणार बघा, कार्बनची संख्या पाच आहे, म्हणजे काय येणार, पेंट. त्यानंतर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे काय येणार, ए एन ई. आणि आता करायचं काय आहे, ई काढायचा आणि ई काढून तिसऱ्यावरती, तिसऱ्यावरती किटोन आहे, म्हणजे काय येणार, ओ एन ई, म्हणजे पेंटेन थ्री ओन. नंतर हा परत इथं कार्बनची संख्या पाच आहे, म्हणजे काय येणार, पेंट. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे काय येणार, ए एन ई. आणि करायचं काय आहे, तर दुसऱ्यावर सी डबल बॉन्ड ओ आहे, तर ई काढायचा आणि दुसऱ्यावरती काय येणार, ओ एन ई, ठीक आहे. म्हणजे काय झालं, पेंटेन टू ओन. आता याच्यानंतर नेक्स्ट पा, समजा आता असं दिलेलं असेल, सी एच थ्री सी एच सी एच थ्री, नंतर सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री, ठीक आहे. दुसरी केस, सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच टू सी एच थ्री, ठीक आहे. याला नाव द्यायचं आपल्याला, कसं देणार बघा. सर्वात आधी ब्रांच आहे, म्हणजे लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायची, हे झाली लॉन्गेस्ट चेन. इथं पण ब्रांच आहे, लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायची, ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आला पाहिजे, ठीक आहे. मग आता पुढे नंबरिंग, तर बघा, या साईडनं नंबरिंग केली तर पहिला दुसरा, म्हणजे किटोनले दुसरा नंबर भेटते. इकडून गेलो तर पहिला दुसरा तिसरा, याला किटोनले तिसरा भेटते, बरोबर. मग आपला हा फंक्शनल ग्रुप आहे, मेन फंक्शनल ग्रुप, त्याला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे, म्हणजे या साईडने जाणार आपण, पहिला दुसरा तिसरा चौथा. मग आता तिसऱ्यावरती सी एस थ्री आहे, म्हणजे मिथिल आहे, म्हणजे हा प्रिफिक्स आहे, म्हणजे हा आधी लिहावा लागेल, म्हणजे तिसऱ्यावरती काय आहे, मिथिल, थ्री मिथिल, ठीक आहे. त्यानंतर कार्बनची संख्या चार आहे चेनमध्ये, म्हणजे काय येणार, ब्यूट. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे, सिंगल, म्हणजे काय येणार, ए एन ई.
आणि ई काढून काय लावायचं आहे तुम्हाला, ई काढून लावायचं आहे ओ यानी. तर ब्युटॅनोनला काही लावायची गरज नसते, इथे नंबर द्यायची काही गरज नसते, तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता. म्हणजे 3-methyl-butanone किंवा 3-methyl-butane-2-one ठीक आहे, नंबर दिला तरी चालतं. आता या केसमध्ये काय येणार बघा, आता नंबरिंग पहा. इकडून गेलो तर पहिला दुसरा तिसरा सी डबल बॉन्ड हो, पहिला दुसरा तिसरा सी डबल बॉन्ड हो. म्हणजे दोन्ही बाजूनं गेलं तर सी डबल बॉन्ड ओला कितवा नंबर येत आहे, तिसरा नंबर येत आहे. पण आणखी याच्यामध्ये चेंजेस काय आहे, तर इथं सी एस थ्री आहे. आणि इकडून जर आलो तर सी एस थ्रीला चौथा नंबर भेटते, आणि इकडून गेलो तर सी एस थ्रीला दुसराच भेटते. म्हणजे इकडून फायदा जास्त आहे, मग ज्या साईडनं फायदा जास्त असेल त्या साईडनं नंबरिंग करायची, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा. मग आता काय दिसत आहे, दुसऱ्यावरती सी एस थ्री आहे म्हणजे काय येणार, 2-methyl ठीक आहे. दुसऱ्यावरती सी एस थ्री म्हणजे 2-methyl. कार्बनची संख्या 5 आहे म्हणजे काय येणार, पेंट. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, ए एन ई. आणि काय करायचं आहे, इथं सी डबल बॉन्ड ओ आहे म्हणून काय करायचं, ई काढायचा. कितव्यावर आहे, तिसऱ्यावर. मग तिसऱ्यावर काय येणार पुढे, ओ एन ई ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण याला नाव दिलं 2-methyl-pentane-3-one ठीक आहे. मग आता समजा जर आपल्याला दोन सी डबल बॉन्ड ओ दिलेले असले ठीक आहे, दोन सी डबल बॉन्ड ओ दिलेले असले, असं दिलेलं आहे आपल्याला समजा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ, सी एच टू सी डबल बॉन्ड ओ, सी एच थ्री. आणि याला नाव द्यायचं आहे ठीक आहे. मग आता याला नाव द्यायचं असेल तर नंबरिंग बघा, इकडून केली तर पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे दुसरा आणि चौथा. इकडून आलो तर पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे दुसरा आणि चौथा, सेमच आहे. कोणत्याही साईडनं नंबरिंग केली चालते, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा. मग आता कार्बनची संख्या 5 आहे, मग कार्बनची संख्या 5 आहे म्हणजे पेंट. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, ए एन ई. आणि जे दोन फंक्शनल ग्रुप आहेत ते सारखे आहेत म्हणजे ई रिमूव्ह करायचा नाही. आणि ते कुठं कुठं आहेत, दुसऱ्यावर आणि चौथ्यावर. मग 2, 4 किती आहेत, दोन. दोन आहेत म्हणून डाय. आणि कोण आहेत, किटोन. किटोन आहे म्हणून काय येणार, ओ एन ई. म्हणजे पेंटेन 2, 4 डायोन ठीक आहे. समजा आता असं असतं, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ, सी एच टू सी एच, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ, सी एच थ्री ठीक आहे. मग आता याला नाव कसं दिलं असतं बघा, इकडून परत याच्यात सी डबल बॉन्ड ओ दोन आहे. नंबरिंग कशी केली असती, इकडून केली तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा, म्हणजे याला दुसरा याला पाचवा आणि याला चौथा. इकडून केली तर पहिला दुसरा तिसरा, म्हणजे याला दुसरा याला तिसरा चौथा पाचवा. म्हणजे हा चौथा पाचवा सेम आहे, फक्त याला इकडून आलो तर तिसरा भेटते आणि इकडून गेलो तर चौथा भेटते, बरोबर. मग यांच्या पोझिशन सेम आहेत, तर मग याच्यासाठी चेक करायचं, याला कमीत कमी नंबर भेटला पाहिजे. तर तो कमीत कमी नंबर हे चेन सिलेक्ट केली आपण आणि या साईडने नंबरिंग केली की तो कमीत कमी नंबर याला भेटते, 3, 4, 5, 6. मग आता तिसऱ्यावरती सी एस थ्री म्हणजे अल्किल ग्रुप आहे, म्हणजे हा प्रिफिक्स आहे. म्हणजे काय येणार, तिसऱ्यावर काय येणार आहे, मिथिल, 3-methyl ठीक आहे. नंतर चेनमध्ये कार्बनची संख्या किती आहे, 6. 6 कार्बनचा हेक्स. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय येणार, ए एन ई. पण इथं दोन सारखे फंक्शनल ग्रुप आहेत त्यामुळे ई रिमूव्ह करायचा नाही. आणि कुठं कुठं आहेत, दुसऱ्यावर आणि पाचव्यावर, म्हणजे काय येणार, 2, 5 दोन आहेत म्हणून डाय. आणि किटोन आहेत म्हणून पुढे काय येणार आहे, ओ एन ई. म्हणजे 3-methyl-hexane-2, 5 डायोन ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काय करतो आपण, किटोनला नाव देतो.